नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यातील मराठी विषयातील भाषेचा व्यवहारात उपयोग हा घटकातील निर्देश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद याच्यातील जो ई भाग आहे त्यातलं वाक्यांचा वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे ह्या भागाविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. ह्या भागाची माहिती घेत असताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे दिलेली वाक्य असतात ती वाक्य आपण काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. परत त्या वाक्यामध्ये जे लिंगचं असतं, वचन असतं, काळ यानुसार त्या क्रियापदाच्या रूपामध्ये जो बदल होतो तो बदल आपण लक्षात घेऊन त्या वाक्यातला चुकीचा भाग आपण ओळखला पाहिजे. त्यानंतर त्यावरून त्या वाक्यातील जो चुकीचा भाग असतो तो भाग आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर त्या वाक्यातील जो अर्थ असतो तो अर्थाचा दृष्टीने आपण वाक्य जुळून घ्यायचं आणि वाक्य जुळून त्यातील जो अनावश्यक शब्द आहे तो शब्द आपण ओळखायचा असतो. आणि कधीकधी असं असतं की वाक्याशी न जुळणारा अर्थही असू शकतो. म्हणून अर्थ त्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन वाक्यातील आपण तो जो भाग आहे तो भाग ओळखला पाहिजे. आणि अशा प्रकारे ह्या घटकावर आजपर्यंत परीक्षेला कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारला नाही, परंतु ह्या घटकाचा जर अभ्यास केला तर आपल्याला भाषेचा व्यवहारात उपयोग आहे त्याच्यातील निर्देश सुसंगत वाक्याचा परिच्छेद याच्यासाठी ह्या भागाचा आपल्याला निश्चितपणे मदत होते आणि त्याचा आपल्याला आधार घेता येतो. म्हणून आपल्याला वाक्यातील चुकीचा भाग जर ओळखता आला तर आपण सुसंगत वाक्यातील जे परिच्छेद असतात त्यातला तो संदर्भ लावू शकतो. परत आपण जे सर्व उत्कृष्ट विकल्प असतो तो आपण निवडू शकतो. म्हणून आपण त्यासाठी ह्या भागाचा आधार किंवा ह्या भागाचा आपण अभ्यास केला पाहिजे.